आणि यानंतरची बातमी आपण पाहूया काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस ठरल्याची चर्चा आहे कारण अशोक चव्हाण यांच्या धाकट्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण हा त्यांचा पुढचा वारसा चालवतील अशोक चव्हाणांनी एक ट्विट केलंय आणि याच ट्विटमुळे श्रीजया यांच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब झालाय काल याची चर्चा अधिकृतपणे सुरू झाली कारण काल श्रीजया या राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये भारत जोड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल ट्वीट काय आहे अशोक चव्हाणांचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं काय ज्ञानदा असं की माध्यमांनी अशा पद्धतीची चर्चा करणं वेगळं की श्रीजया ह्या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस ठरतील का पण अशोक चव्हाण यांच्या ट्विटर हँडलरवरून काल एक ट्विट करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये श्रीजया ह्या राहुल गांधी यांच्याबरोबर चालताना दिसत आहेत त्याचे शब्द फार महत्वाचे आहेत पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येते त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच राहत असणार याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की श्री अशोक चव्हाण यांचे राजकीय वारसदार हे आता ठरलेत का ही जी काही थोडी बहुत कुणाच्या मनात शंका होती तीही शंका या ट्विटच्या निमित्ताने दूर व्हायला मदत होईल आपल्याला आठवत असेल तर श्री राहुल गांधी यांनी सतत असं म्हटलेलं आहे की जे काँग्रेस पक्षामध्ये सतत पाच वर्ष सलग पक्ष संघटनेत काम करतात त्यांना पुढच्या राजकारणाची संधी द्यायला हवी आणि राहुल गांधीपासून ते बाकी काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात हीच टीका होते की तिथे कुठेतरी घराणेशाही आहे पण अशोक चव्हाण यांनी मात्र आपला राजकीय वारस ठरवला की आहे की काय अशी आता पुष्टी या ट्विटमधनं मिळते थोडक्यात आपण धनंजय सोळुंकीकडनं जाणून घेऊ श्रीजय आणि तिचं जे काही सगळं वैयक्तिक शिक्षण असेल तिचा राजकीय सहभाग असेल ते काय सर विशेषतः श्रीजया आणि सुजया ह्या अशोक चव्हाणांच्या दोन जुळ्या मुली आहेत त्यांचं ज शिक्षण जे आहे ते पूर्णतः मुंबईत या ठिकाणी झालेलं आहे जी श्रीजय आहे तिचं शिक्षण एल एलेल बी आहे म्हणजे तिनं कायद्याचं पूर्ण शिक्षण घेतलं आहे दरम्यान गेल्या दोन तीन वर्षामध्ये श्रीजया ही राजकारणामध्ये चांगली ॲक्टिव्ह झाली ॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा म्हणजे अशोक चव्हाणांचे जे खासदारकीचे इलेक्शन झालं न नंतर विधानसभेचं इलेक्शन झालं त्याचं जे काही नियोजन आहे हे पूर्ण तिच्याकडं होतं अशोक चव्हाणांचाच पूर्ण सोशल मीडिया सोशल काउंटर ही गेल्या तीन ते चार वर्षापासून ती अगोदर शिकते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राजकीय लोकांचंसुद्धा जे चर्चासत्र वेगवेगळ्या माध्यमांशी त्यांनी ज्यावेळेस केलं तिची जी राजकीय समज आहे ती चांगली आहे असं त्यांचंच म्हणणं आहे दरम्यान तिनं जी अशोक चव्हाणांविषयी जे प्रिपरेशन केलं आहे त्यांच्या माध्यमातून जर सोशल मीडिया ॲक्टिव्ह असला पाहिजे मतदारसंघातले जे प्रॉब्लेम्स आहेत याविषयीचं श्रीजयानं जे आता आत्तापर्यंतचं व्यवस्थापन केलं आहे ते बऱ्यापैकी आहे दरम्यान आता या गेल्या दरम्यान गेल्या काही दिवसापासनं भारत विशेषतः भारत जोडो यात्रेदरम्यान जे काही श्रीजयाविषयीचं वातावरण तयार झालं आहे त्याच्यात वेगवेगळ्या बॅनर्सवर तिचे महाराष्ट्रातील जे दिग्गज नेते आहेत त्यांच्यासोबत असलेले फोटो आहेत दरम्यान प्रत्येक बॅनरवर तिचं नाव आहे आणि कालचं जर आज तीन दिवस झालाय भारत जोडो यात्रा सुरू झाली तीन दिवसापासून ती स्वतः राहुल गांधी सोबत चालते कारण असं आहे की याच्यातनं फार स्पष्ट संकेत मिळाले आहेत ज्ञानदा की अशोक चव्हाण यांना श्रीजय यांना पुढे आणायचं आहे आपल्याला आठवत असेल तर अशोक चव्हाण यांच्या पत्नी यासुद्धा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती एक वेळेला आमदार राहिलेले आहेत प्रश्न एवढाच आहे की स्थानिक काँग्रेस नेत्यांना आणि प्रदेश स्तरावरच्या नेत्यांना हे मान्य आहे का हो राहुल धन्यवाद हे सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट